आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कागलच्या कर्नूरची आशा गजानन निकम झाली फौजदार. खेडेगावातील सामान्य कुटुंबातील आशाने घातली गगनाला गवसणी. कागल तालुक्यातील कर्नूर येथील कुमारी आशा गजानन निकम हिने नुकत्याच झालेल्या PSI STI परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केलं. खेडेगावातील एका सामान्य कुटुंबातील आशा आता फौजदार बनली आहे. नुकत्याच झालेल्या PSI STI स्पर्धा परीक्षेत कुमारी आशाने तब्बल 205 गुण मिळवून आणि तिने मुलींमध्ये राज्यात 69वा क्रमांक पटकावला. कुमारी आशाचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गावातच झाले. तिने कला शाखेतील पदवी मिळवली आहे. दररोज 10 तास अभ्यास आणि संपूर्ण कुटुंब, आई, वडील आणि बहिणी यांचा त्याग यामुळेच मला यश मिळाले असल्याचे कुमारी आशा निकम हिने नम्रतेने सांगितले. तर माझ्या घरात वडील माजी सैनिक, बहीण पोलीस दलात आणि भाऊ सैन्य दलात असल्याने भावाने माझी शारीरिक चाचणीची तयारी करून घेतल्याची माहिती कुमारी आशाने दिली. तर घरी असल्यानंतर घरातील सर्व कामेही आवडीने करत असल्याचे तिने सांगितले. माझं नाव आशा गजानन निकम. मी कर्नूर गावची असून माझं जे प्राथमिक शिक्षण आहे ते इथं 1 ते 7 कर्नूर गावातच झालेलं आहे आणि त्यानंतर 8 ते 10 पण कर्नूर गावातच झालेलं आहे आणि त्यानंतर 11वी आणि 12वी माझं शिक्षण DR माने कॉलेज कागलमध्ये झालेलं असून उच्च शिक्षण ते जयसिंगपूरमध्ये कन्या महाविद्यालय या कॉलेजमध्ये झालेलं आहे. त्यानंतर मी 2013 सांगली कर्मवीर्य अकॅडमीमध्ये प्रवेश घेऊन तिथं मी स्पर्धा परीक्षेला सुरुवात केली आणि तिथं मला सावडे सरांचं खूप मार्गदर्शन लाभलं. त्यानंतर मी विद्यापीठात येऊन अभ्यासाला सुरुवात केली आणि विद्यापीठात मी खूप अभ्यासासाठी सातत्य ठेवलं आणि त्यामध्ये रोज डेली 10 तास अभ्यास करून मी हे यश मिळवले. यामध्ये माझ्या आई वडिलांचे सुद्धा खूप कष्ट आहेत आणि संपूर्ण मला कुटुंबानं यासाठी साथ दिली. मला हे 3रा प्रयत्नामध्ये यश मिळालेलं आहे. मागच्या वर्षी 2015 मुलाखतीतून मी बाहेर 7 मार्कांमध्ये पोस्ट गेलेली आणि आता परत मी त्यात सुरुवात करून आज मला ही PSI पदी माझी निवड झालेली आहे. याबद्दल मी माझ्या आई वडिलांचे आणि कुटुंबाचे आभार मानते.